नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झणझणीत आणि चटपटीत अशी फरसांची भाजी बनवणार आहे घरी भाजीला काहीच नसेल तर ही झटपट भाजी तुम्ही बनवू शकता तर फरसांची भाजी करण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडं जिरं घालू जिरं तडतडल्यानंतर एक मोठा कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे बारीक चिलेला कांदा घालू आणि कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू एक हिरवी मिरची आणि एक छोटा टोमॅटो घालू बारीक चिरलेला आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो तेलामध्ये छान परतून घेऊ आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो तेलामध्ये परतून घेतलेला आहे टोमॅटो छान मऊ होई तोपर्यंत परतलेला आहे यामध्ये थोडीशी हळद घालू एक चमचा गरम मसाला घालू दोन चमचे लाल तिखट थोडस चवीनुसार मीठ घातलेलं आहे फरसाण मध्ये मीठ असतं त्यामुळं जास्त मीठ घालू नका अगदी थोडं घातलेलं आहे तुम्ही बघू शकताय लाल तिखट तेलामध्ये आता छान परतून घेऊ लाल तिखट छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालू साधारण मी एक ग्लास पाणी घातलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि आता या रश्याला छान उकळी येऊ देत फरसाण घातल्यानंतर फरसाण पाणी शोषून घेतो त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घालायचं उकळी आल्यानंतर यामध्ये फरसाण घालू तर, तर इथं मी मिसळचा फरसाण घेतलेला आहे तुम्ही हवं तर नुसती शेवसुद्धा घालू शकता तर हा फरसाण आता मिक्स करून घेऊ आपण फरसाण घातल्यानंतर ही भाजी फक्त दोन मिनटांसाठी आपण शिजवून घेऊ जास्त वेळ ही भाजी शिजवू नका रश्यामध्ये नाहीतर चांगली लागत नाही भाजी तर साधारण दोन मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता झटपट फरसांची भाजी तयार झालेली आहे ही फरसांची भाजी तुम्ही पावासोबत चपाती भाकरी कशा ही खाऊ शकता मस्तच लागते घरी भाजीला काहीच नसेल तर अशी झटपट चटपटीत भाजी तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर ही फरसांची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद